नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रीकांत मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचा रोग म्हणजेच स्किन डिसीज वरती असणारे नमाव्यतेचे उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात डॉक्टर रीना वाडे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देत आहे डॉक्टर रीना वाडे मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर रीना ह्या प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि मला अजून सांगायचं वाटतं की सध्या आता नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात आपली सर्वत्र सेवा देत आहे. विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी क्लिनिक आहेच, पण या व्यतिरिक्त पुणे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, विदर्भासाठी नागपूर आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी नम्मा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन ज्याला म्हटलं जातं, किंवा हार्ट डिसीज, हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. या व्यतिरिक्त विशेष करून जेव्हा आपण इतर आजारांचा विचार करतो तेव्हा अर्थातच कोरोनानंतर आपल्याला उद्भवणाऱ्या श्वसन विकार हे आपल्याला वाढलेले दिसतात, ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी हे अशा स्वरूपाचे आजार आपण बघतोच. पण याच्या पुढे जाऊन सीओपीडी सारखी समस्या ज्यासाठी कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, ह्यासाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये आज अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, जे विशेष करून इम्युनोजेनिक मायस्मॅटिक सिक्स जनरेशन मेडिसिनच्या सिद्धांतांवरती आधारित अशी औषधं आपल्याला मिळणार आहेत. खास करून संधिवात, गुडघेदेखी किंवा मानपाट कंबरदुखी सारखी जी समस्या आहे यासाठी ठोस उपचार आपल्याला विना शस्त्रक्रिया उपचार मिळणार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये. संधिवात गुडघेदुखी ही वयोमानापरत्वे होतेच, पण इतरही विविध कारणांनी आपल्याला संधिवात गुडघेदुखीला सामोरं जावं लागतं. नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण असं म्हणायला लागेल या सर्वच आजारांसाठी, आणि ह्या ते सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. फक्त त्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. तर ह्या अनुषंगाने, आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टर रीनांचं. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. विशेष करून सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, खास करून जे इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन मेडिसिन आहे हे कशा रीतीने विविध आजारांवरती काम करतं काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धती ही होमिओपॅथिक किती पद्धतीने किंवा लवकरात लवकर आणि चांगल्या रीतीने उपचार करण्यासाठी आम्ही मदत करतोय. इम्युनोजेनिक मायझमॅटिक होमिओपॅथिक सिक्स जनरेशन ट्रीटमेंट जे आपण वापरतोय यामध्ये कसं असतं ना की आता सी आपल्याला फक्त स्पेसिफिक औषधी नाही द्यायचं, म्हणजे जसं की पेन होत आहे तर पेन किलर आहे, कॅल्शियम कमी आहे तर कुठलं तरी सप्लिमेंट्स आपल्याला द्यायचं आहे, असं एक औषधी असेल की जे तुमच्या पूर्ण इम्युनिटी बुस्टिंगला, मेटाबॉलिझमला किंवा प्रत्येक गोष्टीला बुस्टअप करून तुम्हाला ते मदत करेल. आता जसं की आपण बघतो की इम्युनोजेनिक म्हणजे काय, की तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर सर्वात पहिले तुमची रोगप्रतिकार शक्ती ही स्ट्रॉंग किंवा मजबूत असणं गरजेचं आहे, तरच तुमचे आजार हे दूर राहतील. मायझमॅटिक म्हणजे आपल्याला पेशंटचा पूर्ण स्टडी करायचं आहे. होमिओपॅथी हे एकमेव असं शास्त्र आहे की जिथे आपण पेशंटच्या स्वभावाला, मानसिक शारीरिक स्थितीला, मानसिक शारीरिक ताणतणावाला आणि त्यांच्याबद्दलच्या पूर्ण लाईफस्टाईलशी रिलेटेड स्टडी करत असतो. सो आपल्याला बेसिकली पेशंटचं एक कॉन्स्टिट्यूशन समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं जर आजार पण आलंय तर त्याच्या मागे कारणं तर भरपूर असतात, जसं की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये लपलेले कारण असू शकतात, कधी ऑक्युपेशनल डिसिजेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, किंवा मग आपण म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलला फॉलो केलं नाही, खाण्यापिण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा पोस्ट ट्रोमॅटिक वगैरे काही. सो देर आर म्हणजे असे कारण आहेत की जे तुम्हाला ठळकपणे दिसत आहेत, पण काही कारण असे असतात ना की जे आपल्याला दिसत नाही, जसं की टेन्शन आणि ताणतणाव, आणि त्याच टेन्शन ताणतणावाला कन्सिडर करून आपल्याला ही औषधी पेशंटला द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या आजाराला मुळापासून बरं करण्यासाठी आपण मदत करू शकतो. आता अगेन आपल्याला जर सिक्स जनरेशन बद्दल बोलायचं झालंच तर कसं असतं ना, हल्लीच्या काळामध्ये जे आजार पण होतं हे अगदी, आता जसं की आपण उदाहरण घेतलं गुडघेदुखी, सांधेदुखी, हे पूर्वी आपल्याला 40 नंतर म्हणजे 50-60 वयामध्ये दिसायचं, पण आता अगदी 20-25-30 पण जे आहेत ते कंप्लेंट करत असतात की त्यांना हाडांचा त्रास होतो, मणक्या, मानपाट, कंबरदुखी होतं, बरं सरा असे जे बरेचसे आजार असतात की ते आपल्याला कमी वयामध्ये येत आहेत. मग याचं नेमकं कारण काय असू शकतं? हल्लीची जी पिढी आहे ही खूप जास्त मोबाईलचा वापर, कम्प्युटर, लॅपटॉपचा वापर, किंवा मग स्ट्रेसफुल सिच्युएशन, टेन्शन, ताणतणावाखाली जगणारी एक म्हणू शकतो आपण, आणि या सगळ्यांचा इफेक्ट त्यांच्या पूर्ण शरीरावरती होतो, आणि अशा प्रकारे तुम्हाला भरपूर आजार लवकरात लवकर येऊ शकतात, जसे की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइडचे भरपूर केसेस आपल्याला बघायला मिळतात, पीसीओडी आहे, अशा अनेक समस्या ज्या तुम्हाला लवकर लवकर येत आहेत. सो या जनरेशनसाठी आपण काय मदत करू शकतो? सो त्यासाठी हा एक होमिओपॅथिक फॉर्म्युला आपण वापरतो की ज्यामध्ये आपण कमी
कमीत कमी डोसेजेसमध्ये पेशंटला खूप चांगल्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं औषधी वापरून विदाउट एनी साईड इफेक्ट, म्हणजे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होऊ देता आपण पेशंटला पूर्ण बरं करण्यासाठी मदत करतोय. मी उषा प्रकाश बोधले. तर मी टीव्हीचा कार्यक्रम बघून, नामवैद्य शाळेचा कार्यक्रम बघून पुणे येथे नेहा गायकवाड यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली एक वर्ष. मला आता 99% फरक आहे. नामवैद्याचे बी मी खूप आभारी आहे. मला वाटतं रोगप्रतिकारक क्षमता वाढवून दीर्घायू मिळण्यासाठी, निरोगी दीर्घायू मिळण्यासाठी मला वाटतं हे उत्तम स्वरूपाचे उपचार आहेत. आणि मुलांसाठी तर अमृता समान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बालकांचे विविध आजार, ज्याच्यामध्ये आपल्याला गेल्या काही वर्षात विविध आजारांचं प्रमाण वाढलेलं दिसतं, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली दिसते, तर हे पुन्हा एकदा त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून आजार समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याला नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण असं म्हणायला हरकत नाही. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. आपण स्क्रीनवरती बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने अर्थातच आज आपण स्किन डिसीज किंवा त्वचा रोगांविषयी चर्चा करत आहोत. आणि त्वचा रोग हे सुद्धा एक प्रकारचे असाध्य आजार म्हणायला लागतील, कारण आधुनिक शास्त्रात फक्त कोणताही आजार झाला की मलम दिलं जातं, औषध दिलं जातं, तात्पुरत्या स्वरूपाचा कंट्रोल होतो आजारांवरती आणि पुन्हा तो आजार दुप्पट वेगाने उफाळून आलेला दिसतो. आणि विविध स्वरूपाचे आजार आहेत त्वचा रोगांमध्ये. सुरुवात आपण सोरायसिस पासून करूया एकंदरीतच, कारण सोरायसिस हा एक असाध्य आजार मानला जातो आणि कोणताही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाही. काय सांगता येईल? नक्कीच. तर सोरियासिस बघा कसं असतं ना, की सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे, बरोबर? म्हणजे ते कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन नाहीये किंवा तो एकापासून दुसऱ्याला होणारा असा आजार नाहीये. हा जो आजार आहे हा तुमच्या शरीराने स्वतः बनवलाय आणि याच्या मागे कारण काय असू शकतं, एकतर हे अनुवांशिकरित्या तुमच्यापर्यंत आलंय किंवा दुसरं कारण म्हणजे टेन्शन आणि ताणतणाव. जसं की आपण बघितलंय की कुठल्याही आजाराची सुरुवात ही टेन्शन ताणतणावाने होऊ शकते, सो सेम लाईक दॅट आपल्याला सोरियासिसचं पण कारण त्यामध्ये मिळू शकतं. आता होतं काय की नॉर्मल माणसाचं जे एक आपलं स्किनचं पेशी आहेत, म्हणजे त्वचेच्या ज्या पेशी आहेत, हे मृत होण्याचा एक पिरियड 30 दिवसांचा असतो. ओके, पण सोरियासिस मध्ये तो 30 दिवसांवरून 3 दिवसांवरती येतो. सो या प्रकारे काय होतं की तुमच्या त्वचेवरती असे लालसर गुलाबी रंगाचे पॅचेस तयार व्हायला लागतात, ज्याच्यावरती पूर्ण पांढऱ्या रंगाची पावडर, कोंडा पडल्यासारखा पावडर निघू शकतो. खूप जास्त प्रमाणात तुम्हाला तिथे खाज येऊ शकते, अंगार होऊ शकतात, अंगावरती चट्टे दिसतात. आता याच्यामध्ये पण प्रकार असतात, काही जणांना फक्त तळहात आणि तळपायांवरती पॅचेस असतात, तिथे भेगा पडल्यासारखं पण होऊ शकतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेदना असतात आणि वेदनांसोबत सोबत तिथे अंगार, जखमा, खाज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. काही लोकांना फक्त स्काल्प सोरियासिस, म्हणजे फक्त तुमच्या डोक्याच्या भागावरती तुम्हाला चट्टे पॅचेस बघायला मिळतात. सो अशा प्रकारचे भरपूर सोरियासिसचे प्रकार आहेत. बघा, कुठलाही प्रकारचा आजार जरी असला तर विशेषतः त्यासाठी भरपूर पेशंट काय करतात की क्रीम, मलम, ऑइंटमेंट, स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा स्टिरॉइडचे मलम वापरले जातात. त्याने काय होतं की तुमच्या जखमा ह्या तात्पुरत्या दाबल्या जातात. आपल्याला असं वाटतं की त्वचा क्लीन झाली आहे म्हणजे आजार गेलाय, पण मुळात तो आजार पूर्णपणे गेलेला नसतो. आजार हा फक्त तुमच्या त्वचेच्या खाली दाबला जातो, सप्रेस होतोय आणि मग तो कधी तुमच्या दुसऱ्या आजारापर्यंत कन्वर्ट होईल, जसं की आपण सोरियाटिक आर्थरायटिसच्या केसेस सुद्धा आम्हाला बघायला मिळतात. भरपूर वर्षांपासून जर तुम्हाला सोरियासिसचा त्रास असेल तर हळूहळू तुम्हाला सांधेदुखी सुद्धा होऊ शकते. सो मुळापासून जर आपल्याला बरं करायचं असेल तर आजार हा आतून बाहेर निघायला पाहिजे, बाहेरून त्याला आतमध्ये ढकलून उपयोग नाहीये. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला हेच करायचंय की तुम्ही कुठल्या पण आजाराला जेव्हा बरं करताय तर त्याला मुळापासून बरं करा. जर आपण आजाराला प्रेझेंट मध्ये थांबवलो तर त्याला प्रोग्रेस आणि कॉम्प्लिकेशन पर्यंत आपण जाऊ देत नाही आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट पण होऊ देत नाही. माझं नाव हिरण्णा गुरुसुपाशावारे, मला सोरियासिस झालं होतं. मी त्यांना फोन केलो, नंतर त्यांनी सांगितलं सोलापूर मधला तुमचा नम्मा होम वैद्य शाळा आहे म्हणून सांगितल्यावर मी दुसऱ्या दिवशी इथं सोलापूर मध्ये डॉक्टर दाखवला आलो. तिथं डॉक्टर सागर यांच्या ट्रीटमेंट खाली मला 80 ते 85% कमी झाला होता. तेव्हा माझा हात पूर्ण कमी झाला, पाया, हात, छाती, पाठ सगळं कमी झाले. सर्व डॉक्टर्स मी आभार मानतो.
ह्यावरती कायमस्वरूपी उपचार आपल्याला घ्यायचे असतील तर यासाठी जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हा नम्मा व्यक्तीचा हेल्पलाईन नंबर आहे आणि नम्मा व्यक्ती आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, या व्यतिरिक्त नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, सर्वत्र महाराष्ट्रात आपली सेवा मिळत आहे. तर जरूर कॉल द करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, सोरायसिसच्या अनुषंगानेच पुढचा आजार जो आहे, जो असाध्य म्हणला जातो, तो आहे शरीरावरती असणारे पांढरे डाग, ज्याला ल्युकोडर्मा असं म्हटलं जातं किंवा व्हिटिलिगो म्हटलं जातं. काय सांगते या विषयामध्ये? बरोबर. आता बरेचदा आम्हाला व्हिटिलिगो म्हणजे कोड ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, असे पण पेशंट्स येतात. खूप जास्त त्याला वेळ लागतो बरं होण्यासाठी. भरपूर पेशंटचे जे आहे, ऑलमोस्ट 99% पूर्ण बॉडी कव्हर झालेली असते पांढऱ्या पॅचेसने. तर नेमकं हे कोड काय असतं? त्वचेवरती तुम्हाला पांढरे डाग पडायला लागतात. सी, आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, म्हणजे त्वचेच्या ज्या पेशी आहेत, त्याच्यामध्ये मेलानोसाईट नावाच्या सेल्स असतात. यांचं काम काय आहे की मेलानिन हॉर्मोन रिसीव्ह करणे आणि त्वचेला रंग देणे. सो इथे काय होतं माहितीये का, की मेलानिन हॉर्मोन जरी तुमचं व्यवस्थित येत आहे, म्हणजे मेलानिन हॉर्मोन हे तुमच्या केसांना, डोळ्यांना आणि त्वचेला रंग देण्याचं काम करत आहे, ते हॉर्मोन व्यवस्थित आहे, पण तुमच्या ज्या सेल्स आहेत ना, ज्या पेशी आहेत ज्यांनी ते घेऊन काम करायला हवं, त्या डॅमेज झाल्या आहेत. आता हा पण एक ऑटोइम्युन डिसीज आहे. अगेन, ऑटोइम्युन डिसीजेस हे तुमच्या अनुवंशिक तेथून येऊ शकतात, किंवा एखादा असा इन्सिडन्स लाईफ मधला की जो तुमच्यासाठी त्रासदायक ठरला आणि त्याच्यानंतर हे चालू झालंय. सो अशा बऱ्याचशा आजारांसाठी पण भरपूर क्रीम, मलम किंवा वेगळ्या वेगळ्या थेरपीज वगैरे केल्या जातात. पण आपल्याला इथे काय करायचं की ज्या पेशी डॅमेज झालेल्या आहेत, एक पेशी दुसरीला, दुसरी तिसरीला, तर ही रिपीटेडली जी प्रोसिजर आहे ना, हिला थांबवावं लागेल. आणि जर आपण या पेशींना इथे थांबवलं तर नक्कीच आपण त्या वाढणाऱ्या पॅचेसची साईज थांबवू शकतो. खूप जास्त वेळ लागतो कारण की क्रॉनिक डिसीजेस असतात. क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन, जी बिमारी एक दिवसामध्ये आलेली नाहीये, ती एका दिवसामध्ये जाणार पण नाही, राईट. तर त्यासाठी आपल्याला अगदी कितीतरी म्हणजे पेशंटच्या वयानुसार, आजारपणावरून किंवा त्यांच्या इंटेन्सिटीवरून किंवा त्यांच्या आणखी काही अदर कॉम्प्लिकेशन आहेत का, काही कोमॉर्बिडिटीज आहेत का, त्यावरून आपण डिसाईड करतो की पेशंटला बरं होण्यासाठी किंवा रिकव्हरी रेटसाठी आपल्याला किती वेळ लागू शकतो. पण नक्कीच आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये कोड या आजारासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपचार करतोय. कुठल्याही प्रकारचं क्रीम मलम न वापरता फक्त ओरल मेडिकेशन्स असतात आणि त्याच मेडिसिन्सने आपल्याला पेशंटला बरं करायचं असतं. पण एकदा जाणून घेतलं की कशा रीतीने नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला खास करून ल्युकोडर्मा ज्याला म्हटलं जातं, पांढरे डाग किंवा व्हिटिलिगो म्हटलं जातं, तर ह्यासाठी आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत, कायमस्वरूपी उपचार मिळणार आहेत. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी क्लिनिक आहेच, पण या व्यतिरिक्त पुणे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, विदर्भासाठी नागपूर आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी नम्मा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, अर्थातच या अनुषंगाने पुढचा प्रश्न एक्झिमा विषयी आहे. एक्झिमा ही असा आजार आहे की जो थोड्या स्वरूपात मलम लावलं की तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटतं, पुन्हा आजार दुप्पट जोमाने उफाळून येतो. तर एक्झिमा सारखा जो दीर्घकाळ चालणारा असा जो आजार आहे, काय सांगते या विषयी आम्हाला? एक्झिमा बघा, एक्झिमा जो असतो की आपल्या पायावरती आपल्याला कोरडे पॅचेस आल्यासारखं आढळतं, खूप खास असते. काळे पण आपण तिथे असू शकतो, इरप्शन आल्यासारखे होतात. एक्झिमासाठी भरपूर क्रीम मलम लावले जातात पण ते पूर्णपणे नाहीसे होत नाही. आपल्याला आजाराला बरं करायचं असेल, मुळापासून बरं करायचं असेल, तर सर्वात पहिले त्याचं मूळ कारण आपल्याला कळालं पाहिजे, तरच आपण त्याला रिमूव्ह करणार. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण काय करतोय की तुमच्या आजाराच्या तळागाळापर्यंत आपल्याला जायचंय. यासाठी पेशंट बद्दल तर आपण जाणून घेतो, पण पेशंटच्या पूर्ण फॅमिली हिस्ट्री बद्दल, अगदी त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचं जे पण काही लाईफस्टाईल आहे, जे पण काही टेन्शन, ताणतणाव, खाणंपिणं, आवडीनिवडी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत असतात, त्या आपल्याला केस डिटेलिंग करून आपण त्यांना सिलेक्ट करतो, जे मेडिसिन त्यांच्या स्वभावाला रिलेटेड असतं. सो नम्मा होमिओपॅथिक औषधी हे इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्टवरती डिपेंड आहे. जर माझ्याकडे एका वेळेला 10 पेशंट जरी एक्झिमाचे येत आहेत, सोरियासिसचे येत आहेत किंवा व्हिटिलिगोचे येत आहेत, पण आपल्याला 10 पेशंटला सेम औषधी देऊन चालत नाही. त्या लोकांचा आपल्याला पूर्णपणे स्टडी करावा लागतो. प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक आजार सुद्धा वेगळा आहे, जरी डायग्नोसिस सेम असलं तरी सुद्धा. सो नेमकं आपल्याला काय करायचंय की आजाराला बरं करण्यासाठी आपल्याला पेशंटला बरं करणं गरजेचं आहे.
सो त्यासाठी नम्मा होमिओपॅथी ही खूप चांगली उपचार पद्धती ठरू शकते. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने एक्झिमा या आजारासाठी सुद्धा आता आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती संपर्कासाठी, जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, एक्झिमाच्या अनुषंगाने मला विविध स्वरूपाचे इन्फेक्शन आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेले दिसतात. मग फंगल इन्फेक्शन असतील किंवा दागिणीसारखं व्हायरल इन्फेक्शन सुद्धा आपल्याला दिसतं, हर्पेस दुसरं ज्याला आपण म्हणतो, आणि बऱ्याचदा रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आपल्याला दिसतात. फंगल इन्फेक्शन असोत किंवा इतर स्वरूपाचे इन्फेक्शन, ही सुद्धा पुन्हा एकदा अंमलमा लावली की तात्पुरती बरी होतात, पुन्हा वाढतात. आणि सो ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे काय उपचार उपलब्ध आहे? मुळात कुठलं पण इन्फेक्शन तुम्हाला होत आहे तर इन्फेक्शन होण्याच्या मागे काय कारण असू शकतं की तुमची इम्युनिटी कमी झाली आहे, रोग प्रतिकार शक्ती. नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी जशा की आता आपण बघितलं की बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस हे आपल्या आजूबाजूला नेहमीच असतात, पण जोपर्यंत तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे ना, कुठलंच इन्फेक्शन तुम्हाला येणार नाही. ज्या वेळेला तुमची इम्युनिटी ड्रॉपडाऊन होईल त्यावेळेला तुम्हाला हे इन्फेक्शन कॅच करतात इझिली आणि मग हे लवकर जात सुद्धा नाही. तर याला तुम्ही किती पण क्रीम लावा, मलम लावा, हे त्वचेला बरं करणं हे वेगळं, पण तुम्ही जोपर्यंत त्याला इम्युनिटी वाढवत नाही, तुमच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी तुम्ही मजबूत करत नाही, त्यांचं व्यवस्थित प्रमाणे फंक्शनिंग होत नाही, तोपर्यंत कुठलंही इन्फेक्शन जाणार नाहीये. सो मुळापासून बरं करायचं असेल आणि वारंवार येण्याची प्रकृती जर टाळायची असेल तर नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. या व्यतिरिक्त जसं की आता तुम्ही नागिन बद्दल विचारलं, हर्पिस इन्फेक्शन बद्दल विचारलं, इन्फेक्शन कुठलंही असो सेम प्रोटोकॉल आहे. पेशंटला बघायचं आहे, पेशंटच्या आजाराला बरं करायचं असेल तर आपल्याला पेशंटच्या बद्दल जाणून घेणं गरजेचं असतं. सो त्वचेचा जो आजार असतो ना, नॉर्मली कसं असतं, एक छोटा पिंपल जरी आला तर आपण थोडं कॉशियस होतो, 10 वेळा आपण जाऊन आरशामध्ये बघतो कारण की आपल्याला आवडत नाही. त्वचेचे जे आजार असतात ना, या आजारांना ट्रीट करण्यापेक्षा लोक लपवण्याला जास्त हे करतात, म्हणजे लपवतात त्याला की ते दाखवलं जात नाही. पण तुम्ही जर त्याला ऍक्सेप्ट केलं आणि लवकरात लवकर चांगली ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला आजार लपवण्याची वेळ तर येणारच नाहीये. आता टीनेजर एज ग्रुपमध्ये पिंपल्स सारख्या समस्या बघायला मिळतात, हे कॉमन असतं. जर तेव्हा तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात किंवा ऑइली स्किन असल्यामुळे पण तुम्हाला लवकर पिंपल्स येऊ शकतात. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे ना, की जेवढं ब्लड प्युरिफाय आपण करू शकतो, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करू शकतो, रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो, आपल्या औषधांनी आपण डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस पण करू शकतो, म्हणजे जेवढे विषारी तत्व आहेत तुमचे ते विषारी तत्व तुमच्या शरीरावाटे बाहेर पडले पाहिजे. या व्यतिरिक्त आपल्याला मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करायचं आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात बघा, ज्या आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये पेशंटला देत असतो आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न करता, कुठल्याही प्रकारचे लोकल ऍप्लिकेशन्स न वापरता, फक्त आपल्याला ओरल मेडिकेशन्सच्या थ्रू पेशंटला बरं करायचं असतं. येस, मला वाटतं त्यामुळे अशा विविध स्वरूपाच्या त्वचा रोगांसाठी आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये सोरायसिस आहे, पांढरे डाग म्हणजे व्हिटिलिगो, ल्युकोडर्मा आहे, एक्झिमा आहे, विविध स्वरूपाची त्वचेची इन्फेक्शन्स आहेत, फंगल इन्फेक्शन आहेत किंवा नागिणीसारखी व्हायरल इन्फेक्शन आहेत, हर्पेस झोस्टरसारखी, आणि ह्याच्या पुढे जाऊन पिंपल्स सारखी असणारी सौंदर्यविषयक तक्रारी आहेत, चेहऱ्यावरचे असणारे डाग आहेत, वांग आहेत, मुरमा आहेत, ह्या सर्वांसाठी आपल्याला या ठिकाणी उपचार मिळणार आहे. तर सौंदर्यविषयक तक्रारींचा जर का उल्लेख होतोय तर अर्थातच केस गळण्याचाही उल्लेख या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. तर बऱ्याच प्रमाणामध्ये तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जे वाढलेलं केस गळतीचं प्रमाण दिसतंय, वाढलेलं टक्कलचं प्रमाण दिसतंय, तर हे ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? नक्कीच, आपल्याकडे केस गळण्यासाठी किंवा कोंड्याचं प्रमाण जास्त असेल, पांढरे केस होत असेल, किंवा मग ॲलोपेशिया सारख्या केसेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, चाई पळणे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, किंवा मग अशा बऱ्याचशा ज्या केसांच्या तक्रारी आहेत त्या सर्वांसाठी आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने उपचार करतो. कुठल्याही प्रकारचं असं आपलं वेगळं प्रोडक्ट नाही आहे, लाईक त्वचेसाठी आमचं काहीतरी वेगळं असणार, केसांसाठी वेगळं असणार, एकच असं औषधी असणार जे तुमच्या त्वचेला पण आणि केसांना पण हेल्दी ठेवू शकतं. तुम्ही कुठलाही मोठ्यातल्या मोठ्या आजारासाठी जरी पण आले तरी पण आपण बेसिक लाईन पासून पेशंटला ट्रीट करतो, म्हणजे त्यानुसार काय होईल की तुमचं स्किन, तुमचं हेअर, तुमचं मेटाबॉलिझम किंवा तुमचं सगळे जे नॉर्मल फंक्शनिंग असतं ते नॉर्मल राहण्यासाठीच आपल्या नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरून पेशंटला बरं करतोय. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर रीना मॅडमकडनं की कशा रीतीने त्या रुग्णाचा संपूर्ण विचार करून, सर्वांगीण विचार करून होलिस्टिक पद्धतीने हे औषधोपचार दिले जातात, ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायसमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन. आणि ह्याद्वारे आपले आजार तर संपूर्णतः बरे होणार आहेतच, आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा त्वचा रोग असो, ज्याच्यामध्ये सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, विटिलिगोची समस्या आहे म्हणजे पांढरे डाग आहे,
किंवा त्या अनुषंगाने सौंदर्यविषयक तक्रारी आहेत, पिंपल्स किंवा केस गळती सारख्या किंवा वारंवार उद्भवणारा एक्झिमा सारखा आजार आहे, त्वचेला होणारी फंगल इन्फेक्शन असोत किंवा व्हायरल इन्फेक्शन असोत नागिणीसारखी, ह्या सर्वांवरती ठोस स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत आणि हे उपचार घेऊन आपण त्वचारोगांवरती मात करू शकता, त्वचारोगांपासून मुक्ती मिळवू शकता. तर जरूर आपण मिस कॉल द्या यासाठी पुढील नंबरवरती संपर्कासाठी. आपण स्क्रीनवरती बघत आहात नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. ह्या नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर संपर्कासाठी. आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केल्या, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.